हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आज मैं बनाना रहा है कच्चा टमाटर की भाजी। कच्चा टमाटर की भाजी बनाने साठी इथे मैं मुगाची डाळ भिजवलेली घेतलेली आहे। तसेच हिरवे कच्चे टमाटर घेतलेले आहे। सुरुवातीला हे कच्चे टोमॅटो मी बारीक चिरून घेते। अशा प्रकारे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहे। थोड़ी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। हिरव्या पातीचा कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे। आणि लसूण अद्रक आणि एक हिरवी मिरची जी पेस्ट करून घेतलेली आहे। भाजी करायला मी पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकून घेते। त्यामध्ये लसूण अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट तेलामध्ये छान होऊ द्यायची। नंतर यामध्ये बारीक चिरलेला पातीचा कांदा टाकून द्यायचा। कांदा छान भिजलेला आहे। यामध्ये लाल मिरच पावडर, जिरा पावडर, धनिया पावडर आणि हळदी पावडर चवीनुसार मीठ टाकून द्यायचं। मसाला छान झालेला आहे। नंतर यामध्ये कोथिंबीर टाकून द्यायची। छान या मसाल्यामध्ये परतून घ्यायची। नंतर यामध्ये मुगाची डाळ टाकून घ्यायची। यामध्ये थोडा गरम मसाला टाकून घ्यायचा। नंतर ही डाळ 2-3 मिनिट शिजू द्यायची। 2-3 मिनिट झालेले आहे, डाळ छान शिजलेली आहे। नंतर यामध्ये हे बारीक चिरलेले टोमॅटो टाकून द्यायचे आणि हे छान परतून घ्यायचे। आणि झाकण ठेवून हे 5-6 मिनिट शिजू द्यायचे। 5-6 मिनिट झालेले आहे, भाजी छान शिजलेली आहे। अशा प्रकारे कच्च्या टोमॅटोची भाजी झालेली आहे। अशी ही कच्च्या टोमॅटोची मुगाच्या डाळीतली भाजी खूप टेस्टी लागते। मला जर ही कच्च्या टोमॅटोची मुगाच्या डाळीतली भाजी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद।